उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामधला वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. उर्फीच्या बोल्ड कपड्यांच्या विरोधात चित्रा वाघ आक्रमक झालेले आहेत. त्यांनी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि न्यू डीटी पसरवल्याबद्दल अटकेची मागणी केली. त्यानंतर या दोघींचं ट्विटर वॉर चांगलंच रंगलंय. आता चित्रा वाघ यांनी महिला आयोगाबाबत ट्विट करत भाषा नको तर कृती हवी असं म्हटलेलं आहे. माझा विरोध हा उर्फी या व्यक्तीला नाहीच, तिच्या उघड्या नागड्या बिभत्स अशा घाणेरड्या ओंगळवाण्या किळसवाण्या विकृतीला आहे. आणि ज्या पद्धतीने काल भूमिका मांडली गेली महिला आयोगाची, याचा अर्थ या उघड्या नागड्या फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? आणि हो, कायदा कायद्याचं काम करणारच आहे. आमचं शिंदे फडणवीसांचं सरकार महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आहे आणि ते अतिशय सक्षम आहे. सरकार सरकारचं काम करेल, कायदा कायद्याचं काम करेल, महिला आयोग याच्यावरती काही काम करणार आहे किंवा नाही याची स्पष्टता त्यांनी महाराष्ट्राला द्यावी. चित्रा वाघ यांना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलेलं आहे. पाहूया ते नेमकं काय म्हणाले. त्यांनी असं म्हटलं की कोणी काय कपडे परिधान करावेत हा ज्याचा त्याचा अधिकार. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो, त्यामुळे आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालू शकत नाही. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि म्हणूनच शेवटी कोणी काय कपडे घालावेत हे ज्याचं त्यानं ठरवायला हवं. कोणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला तर फार मोठी यादी समोर येईल, त्यावर त्यांनाही उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.